भारतातील उद्योग क्षेत्राचा कणा असलेल्या व देशासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणारे टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष जगविख्यात उद्योगपती रतन टाटा यांना पहिला उद्योगरत्न पुरस्कार शनिवारी प्रदान करण्यात आला. रतन टाटा यांच्या मुंबईतील हालकाई बंगल्यात अत्यंत साधेपणाने हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्योग क्षेत्रातील प्रथम मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी रतन टाटा यांचे शाल पुष्पगुच्छ, उद्योगरत्न पुरस्काराचे सन्मानचिन्ह, तसेच 25 लाख रुपयांचा धनादेश आणि खास तयार करण्यात आलेले रतन टाटा यांचे पोर्ट्रेट त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. या प्रसंगी उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी यावेळी टाटा यांना देण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन केले. यासमयी उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि मित्रा या राज्य शासनाच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष टी चंद्रशेखर, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, MIDC चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर बिपिन शर्मा यांची उपस्थिती होती.